जय हिंद मंडळी, सगळं ठीक आहे ना? चला तर मग आपल्या क्रोशकट्ट्यावर जमून आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची तयारी आपला प्यारा तिरंगा विणून अगदी उत्साहाने करूयात. आपला ध्वज ही केवळ तिरंगी आयताकार वस्तू नाही आहे, ते जिवंत राष्ट्राचं प्रतीक आहे. आज आपण आपल्या हाताने मन लावून जीव ओतून आपला तिरंगा विणूया आणि मोठ्या अभिमानाने त्याला आपल्या हृदयावर धारण करूया. चला तर मग. मी हे ॲक्रिलिक मिश्रित 4-ply धागे घेतले आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा. आणि अशोक चक्रासाठी हा मी शिवणकामाचा नेव्ही ब्लू रंगाचा दोरा तिपदरी करून घेतला आहे. हा 3 mm क्रोशे हुक आणि अशोक चक्रासाठी हा 1.5 mm दुसरा क्रोशे हुक. केशरी रंगाने विणायला सुरुवात करूया. स्लिप नॉट घालूया. आणि 10 साखळी टाके घालूया. आता दुसऱ्या साखळी टाक्यापासून प्रत्येक टाक्यामध्ये 1 single crochet घालायचा. हा आपला शेवटचा आणि 9वा single crochet. हे 9 single crochet आपल्याला मिळाले. 1 chain घालूया आणि वर्क वळवून घेऊया. आता पुन्हा दुसरी ओळ प्रत्येक टाक्यामध्ये 1 single crochet घालूया. आठ आणि हा शेवटचा टाका 9. पण हा पूर्ण नाही करायचा, हा सिंगल क्रोशे पूर्ण नाही करायचा. आता इथे आपण रंग बदलायचा आहे. आता आपण पांढरा रंग घेऊयात. पांढऱ्या रंगाचं आपण लूप ओढून घेऊया आणि 1 chain घालूया. प्रत्येक टाक्यामध्ये 1 single crochet घालूया. आणि तसं करत असताना हा पांढरा धागा लपवून टाकूया टाक्यांच्यामध्ये. 1, 2, 3, 4, 9. 1 साखळी टाका घालू आणि काम आपलं वळवून. पुन्हा प्रत्येक टाक्यामध्ये 1 single crochet घालूया. हा शेवटचा टाका 9. पण हा पूर्ण नाही करायचा. आता आपण तिसरा रंग घेऊया, म्हणजे हिरवा रंग घेऊया. हिरव्या रंगाचं लूप ओढून घेऊया. 1 chain घालूया. प्रत्येक टाक्यामध्ये 1 single crochet घालूया. आणि हे करत असताना हा हिरवा धागा त्यात लपवून टाकूया. 1, 2, 3.
एक चेन विणूया, वर्क वळवून घेऊया आणि आता पुन्हा प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे घालूया. आणि हा शेवटचा हा टाका आता आपण पूर्ण करूया आणि धागा आपला कापून टाकूया. हे उरलेलेही धागे आपण कापायचे. हे जे धागे आहेत, धाग्यांची टोकं जी आहेत, ती आता आपण आत अशी ओढून घेऊयात मागच्या बाजूला आणि लपवून टाकूयात. हा बघा, हा झाला आपला तिरंग्याचा बेस तयार. आपल्या तिरंग्याचं लांबी रुंदीचं प्रमाण 3:2 आहे, म्हणजे 3 लांबी तर 2 रुंदी. बघूया, हे बघा आपल्या ध्वजाची रुंदी ही 3 सेंटीमीटर आहे, तर त्याची लांबी ही 4.5 सेंटीमीटर असायला पाहिजे. बरोबर. आता आपण अशोक चक्र विणूयात. मॅजिक रिंग घालूया आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आता 12 सिंगल क्रोशे घालूया. अशोक चक्रामध्ये 24 आरी असतात, स्पोक्स. आपण 12 सिंगल क्रोशे घालायचे आणि प्रत्येक सिंगल क्रोशाला 2 खांब असतात, त्याच्यामुळे त्याचे 24 स्पोक्स आपले आपण बनतील. हे 12 सिंगल क्रोशे घालायचे आणि पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालून रिंग बंद करून टाकायची. हे बघा, ही आपली छोटीशी रिंग बनली. धागा कापून टाकू. ही रिंग आता आपण अशोक चक्र म्हणून या बेसला बरोबर मधोमध जोडून टाकू. गाठ मारूया. अशोक चक्र बरोबर मध्ये आपण लावून टाकलेलं आहे. आता मागचे धागे आतमध्ये ओढून घेऊन लपवून टाकायचे. हे बाकी उरलेले धागे आता आपण कापून टाकूया. हा झाला आपला प्यारा तिरंगा तयार. आता आपण त्याला मागे एक पिन लावू, म्हणजे हे आपल्याला कोटवर साडीवर लावायला उपयोगी पडेल. 15 ऑगस्ट 1947 म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस. गेली 74 वर्ष जिथे आपल्या शेजारी देशांमध्ये हुकुमशाही ताकदींनी वरचेवर लोकतंत्र पायदळी तुडवलं, तिथे आपण भारतीय नागरिकांनी अनेक संकटांवर 21 महिन्यांच्या आणीबाणीवर मात करून आपलं लोकतंत्र जिवंत ठेवण्यात यश मिळवलं आहे. ही मोठ्या स्वाभिमानाची बाब आहे, नाही का? आता ह्या 15 ऑगस्टला आपला 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण एक संकल्प करूया. आपल्याला आपलं लोकतंत्र नुसतं जिवंत नाही ठेवायचं आहे, तर ते निरोगी आणि बलवान करायचं आहे. त्यासाठी आपण आपापल्या परीने हातभार लावायचा आहे. चला तर मग आपण आपल्या हाताने मन लावून असा आपला तिरंगा विणूया आणि 15 ऑगस्टला आपल्या साडीवर शर्टवर अभिमानानं मिरवूया. जय हिंद.